मुंबई महानगरपालिके मार्फत 15 ते 18 या वयोगटातील जे विद्यार्थी आहेत किंवा जे युवक आहेत अशांचं वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आज आम्ही सुरुवात केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आम्ही 9 जम्बो सेंटरला ही व्यवस्था केलेली आहे आणि पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला आम्ही ऑब्झर्व करू आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून याचा विस्तार देखील आमचं करण्याचं मानस आहे। या आठवड्यामध्ये आम्ही 9 सेंटरला प्रत्येकी 5 ग्रुप असे केलेले आहेत। किमान 500 विद्यार्थी किंवा 500 युवक यांचं वॅक्सिनेशन होईल अशी आमची व्यवस्था आहे। यदा कदाचित संख्या जर वाढली तर ही बूथ परत वाढवण्याची सुद्धा आमची तयारी आहे आणि लवकरात लवकर म्हणजे सध्या आपण या गटातील मुलांना आपण कोवॅक्सिन देतो आहे। कोवॅक्सिनमध्ये 2 डोसमध्ये 28 दिवसाचं अंतर आहे। आमचा प्रयत्न असा आहे की हे 9 लाख व्यक्ती ज्या आहेत या 28 दिवसामध्ये पूर्ण कराव्यात जेणेकरून दुसरा डोस लगेचच 29व्या दिवशी किंवा 30व्या दिवशी आपल्याला देता यावं। हे सगळं सेंटर सुरुवातीला 6 दिवस कार्यरत राहतील आणि त्याच्यानंतर आणखी सेंटर वाढले तर त्याचा व्यापसुद्धा विस्तारसुद्धा वाढेल। आमचा प्रयत्न हा आहे की प्रत्येक शाळा प्रत्येक कॉलेज यामध्ये कवर व्हावं जेणेकरून वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला सुरक्षितता मिळेल। पण सुरक्षितता जरी मिळत असली तरी आपल्याला मास्क लावणं हात धुणं आणि सामाजिक अंतर ठेवणं हे अत्यावश्यक ठरणार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे पुढे आम्हाला सहकार्य मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। मुंबई महापालिकेतल्या शाळा विद्यार्थ्यांना घेऊन येत आता ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्या लसीकरणाचं काय किंवा शाळेत लसीकरण सुरू करण्याचा विचार आहे? पहिला आठवडा आमचा व्यवस्थित जर झाला कुठलाही ॲडवर्स इफेक्ट जर दिसला नाही तर दुसऱ्या आठवड्यापासून शाळामध्ये किंवा शाळांच्या समूहामध्ये कॉलेजमध्ये देखील आमचा कॅम्प लावण्याचा मानस आहे। किंवा विद्यार्थी संख्या कमी असेल तर त्यांना नजीकच्या वॅक्सिन सेंटरला जे चालत जाईल असं वॅक्सिन सेंटरला सुद्धा त्यांना लिंकेज करून देण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आहे। सर प्रत्येक सेंटरची जी क्षमता आहे लसीकरणाची किती असणार आहे दिवसाला काही टार्गेट ठरवलं आहे का? कारण 28 दिवसाचा कालावधी असणार आहे नंतर दुसरा डोस घ्यायचा आहे त्यामुळे 28 दिवसांमध्ये काही टार्गेट ठरवलं आहे का महापालिकेने एवढ्या विद्यार्थ्यांचं? आमचे जवळपास 450 सेंटर आमचे आहेत जे मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत आणि 450 सेंटरला प्रत्येकी 2000 जरी आपण डोसेस दिले तरी आपलं बरंचसं एका दिवसात बरंचसं काम होऊ शकेल। तसं विचार केला तर 15 ते 20 दिवसामध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे। परंतु काही सेंटर आम्ही 10 तारखेनंतर जे बूस्टर डोससाठी किंवा प्रिव्हेंटिव्ह डोससाठी आम्हाला ठेवावे लागतील या सगळ्याचा विचार करून 28 दिवसामध्ये आम्ही सरासरी विचार करून आणि तितक्या सेंटरवर आम्ही सुरुवात करू जेणेकरून जे जे कोणी इच्छुक आहेत जे जे कोणी पात्र आहेत या सगळ्यांचं वॅक्सिनेशन आपल्याला या 28 दिवसामध्ये पूर्ण करता येईल असा आमचा प्रयत्न आहे। आमच्याकडे सध्या 3 लाख डोसेस लसीचा साठा उपलब्ध आहे आणि दर आठवड्याला किंवा दर 3-4 दिवसाला साठा उपलब्ध होत असतो त्यामुळे साठ्याची आपल्याला अडचण जाईल असं मला वाटत नाही। आम्ही वेळोवेळी राज्य शासन आणि केंद्र शासनाने आम्हाला पुरेसा साठा उपलब्ध करून दिलेला आहे आणि भविष्यात देखील तो मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। तर मुंबई शहरातली कोरोना रुग्णांची आकडेवारी जी आहे आणि त्याच्यानंतर मुलांची ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड प्रत्येकाकडे आधार कार्ड असेल एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तर शाळेने दिलेलं ओळखपत्र सुद्धा चालू शकेल त्याचा वापर करून आपल्याला वॅक्सिनेशन करता येईल हा एक भाग। लस घेतल्यानंतर कदाचित आपल्याला थोडंसं आजार थोडंसं टेम्परेचर आल्यासारखं वाटेल तसं आपल्याला काही ताप थंडी वाजेल परंतु त्यामध्ये घाबरून न जाता 24 तासामध्ये आपण एकदम व्यवस्थित होऊ शकाल। आपल्याला काही अडचण आली तर आमचे जे डिस्पेन्सरीज आहेत हेल्थ पोस्ट आहेत किंवा दवाखाने आहेत तिथे आपल्याला संपर्क करता येईल किंवा आमचे वॉर्ड वॉर रूम 24 तास सुरू असतात तिथे देखील डॉक्टर उपलब्ध असतील तिथे सुद्धा संपर्क आपल्याला करता येईल। परंतु आतापर्यंतचा जो अनुभव आहे आपण 1.80 कोटी डोस दिलेले आहेत असा कुठेही अप्रिय घटना घडलेली नाही आणि तसं आम्हाला अपेक्षाही नाही तरी पण आम्ही तयारी ठेवलेली आहे काही घडलं तर निश्चितपणे आम्हाला संपर्क जर साधला तर आपल्यावर उपचार करता येईल। सर मुंबई शहरातली कोरोना रुग्णसंख्या जी आहे ती वाढताना पाहिलं जाते थोडीशी चिंतेची बाब आहे काय नेमकी सध्याची स्थिती आहे डबलिंग रेट किती आहे काय नेमकं कोरोनाचं? सध्या आता दिवसाला आपल्याला 8000 रुग्ण आपल्याला दिसत आहेत आजसुद्धा तितकेच रुग्ण असावेत असं अंदाज आहे आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे याला विविध कारणं आहेत। विविध कारणं जरी असले तरी आमचे प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि आमची तयारी प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये एअरपोर्टला किंवा स्टेशनला उतरल्यानंतर त्याची स्क्रीनिंग करणं चाचणी करणं पॉझिटिव्ह आला तर त्याला
सेंटरमध्ये पाठवणं, दवाखान्यामध्ये पाठवणं, यासोबतच ज्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे त्यांच्या लक्ष ठेवणं, त्यांची देखील टेस्ट करणं आणि बाकीच्या सुद्धा उपाययोजना आमच्या सुरू आहेत. उपलब्ध खाटांचा जर विचार जर केला तर 30,000 जास्त खाटा आमच्याकडे उपलब्ध आहेत. आजच्या घटकेला 3,000 खाटा आपल्या ऑक्युपाईड आहेत, साधारणतः 10%, आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा, औषधांचा पुरेसा पुरवठा आणि खाटांची उपलब्धता, ICU, व्हेंटिलेटर सगळी आमची तयारी आहे. आमची इच्छा अशी आहे की या तयारीचा आपल्याला उपयोग करणं लागू नये आणि आपण सगळ्यांनी जर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन केलं तर निश्चितपणे आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. आज संध्याकाळी निर्णय अपेक्षित आहे, निर्णय झाला की आपल्याला कोणा नाही. सर हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि 5 से 15 से 18 आयु वर्ग के बच्चों को दिया जा रहा है, किस प्रकार की तैयारी मुंबई महानगर पालिका की है और कैसे सुनिश्चित करेंगे सभी बच्चों को वैक्सीन समय पर और जल्दी मिल जाए. मुंबई में 15 से 18 के बच्चों का हमने वैक्सीनेशन का कैंपेन शुरू किया है. इसमें करीब मुंबई शहर में रहने वाले करीब 9,00,000 बच्चे पात्र हो सकते हैं और उनके लिए हमने पहले चरण में हमने 9 जंबो सेंटर को तैयार रखा है. हर जंबो सेंटर पे आज शुरू हो चुका है. पहले सप्ताह में हम थोड़ा ऑब्जर्व करेंगे, उसमें कुछ अगर एडवर्स इफेक्ट आते हैं तो उसके बाद में हमारी पॉलिसी में कुछ बदलाव कर सकते हैं. अगर एडवर्स इफेक्ट नहीं आया तो हम बाकी जो सेंटर हमारे करीबन 4.5 सेंटर है वहाँ पर भी हमें वैक्सीनेशन का प्रोग्राम शुरू करेंगे. उसके बाद अगर ज़रूरत पड़ती है स्कूल या स्कूलों का ग्रुप, इसमें भी हमारा कैंप लगाने की मंशा है और हमको स्कूल अथॉरिटी ने सहकार्य किया और सिचुएशन ठीक ठाक रही तो निश्चित रूप से उस स्कूल में भी हम करने का हमारा पूरा इरादा है. इस 9,00,000 लोगों को हमको 28 दिन में पूरा करने का हमने लक्ष्य निर्धारित किया है. 28 दिनों बाद में जब सेकंड डोज भी हो जाएगा तो सेकंड डोज देने में हमको कोई असुविधा ना हो, कोई दिक्कत ना हो, वैसा हमने नियोजन किया है और उस मुताबिक हम इस प्रोग्राम को आगे लेकर जाएंगे. सर मुंबई में जिस प्रकार से कोरोना के मामले बहुत तेज़ी से बढ़ रहे हैं, चिंता की बात है, आंकड़े लगातार डबल होते जा रहे हैं और एक रिपोर्ट के मुताबिक एक समय आएगा जब देश भर में 2,00,000 तक आंकड़े आने लगेंगे, उसके लिए हमारी क्या तैयारी है और क्या आप निर्देश देना चाहेंगे? क्या कोई रिस्ट्रिक्शन परमानेंट जो कर्फ्यू वगैरह लगा है उसको परमानेंट विचार किया जा रहा है आने वाले समय के लिए? अभी आंकड़े बढ़ रहे हैं, मामले बढ़ रहे हैं, ये बात सही है. आज भी तकरीबन 8,000 व्यक्ति संक्रमित पाए जाएंगे ऐसा हमारा अंदेशा है. हमने प्रिवेंटिव एक्शन और तैयारी दोनों की हमने रखी है. प्रिवेंटिव में टेस्टिंग, ज़्यादा से ज़्यादा लोगों को टेस्टिंग करना, जो होम क्वारंटाइन में है, जो हाई रिस्क कॉन्टैक्ट है उन पर ध्यान रखना, हाई रिस्क कॉन्टैक्ट का भी टेस्टिंग करना, होम क्वारंटाइन का भी 7 दिन बाद में टेस्टिंग करना, ऐसा हमने जोर दिया है. उसके साथ में भी हमारे पास करीब 30,000 बेड आज हमारे तैयार है. 30,000 में से 3,000 बेड ऑक्यूपाइड है, 90% बेड खाली है. लेकिन ये तैयारी का ये मतलब नहीं है कि हम सभी पे मतलब कोई चिंता ना करें. सबने अगर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जैसे मास्क लगाना है, हाथ धोना है, अंतर बनाए रखना है, ये अगर आप करते हैं तो निश्चित रूप से ये जो व्यवस्था इस्तेमाल करने की ज़रूरत नहीं होगी. इससे हमको पूरा आह्वान है हमको जनता को कि अभी तक उन्होंने सहकार्य किया है, आगे भी सहकार्य अगर रहता है तो निश्चित रूप से हमें तीसरी लहर, जो संभावित तीसरी लहर कही जा रही है, उसको हम रोकने में कामयाब होते. थैंक यू सो मच सर. On the beginning of vaccination for 15 years and above and the preparation for fighting COVID-19 cases. We have started vaccinating the younger population of 15 to 18 years of age, and in Mumbai we have targeted around 9,00,000 people. This 9,00,000 will be vaccinated in 20 years time. Today we have started around 9 centers, 9 jumbo facilities. There we are vaccinating the school going kids having age between 15 to 18. After 1 week, we will expand it further after observing the after effects of vaccination. And we are trying to open either camps or centers in the school or in between the schools or group of schools and colleges, so that in minimum possible time, we should be able to reach out to the maximum person, so that they will be protected and it will be easier for us to impart a second dose after due date. And we are trying to make it a smooth process so that there should not be any issue of any sort in future. ABP Maza, Ugda Dole, Bagha Neet.